आज पुणे के कांग्रेस भवन में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस उपाध्यक्ष परिणीति शिंदे और पुणे लोकसभा निर्वाचन क्षेत्र की समन्वयक चारुलता ताई टोकस आज दोपहर 2 बजे पुणे कांग्रेस भवन में इनका आगमन हुआ। पुणे के कस्बा मतदार संघ के विधायक रविंदर दंगेकर और पुणे शहर कांग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, संगीता तिवारी, बाला साहेब सिवरकर, चंद्रका छाजेड़, इन सभी लोगों ने उनका गर्मजोशी से स्वागत किया। इस मौके पर परिणीति शिंदे ने पत्रकारों से बात करते हुए कहा, महाराष्ट्र और हिंदुस्तान को सिर्फ कांग्रेसी स्थिर सरकार दे सकती है। जनता का रुझान अब कांग्रेस के तरफ है। अधिवेशन झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक प्रोग्रॅम आखला आणि सगळ्यांना लोकसभा महाराष्ट्रातल्या जेवढ्या लोकसभा आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री असतील, काही आमदार असतील, कार्याध्यक्ष असतील, त्यांना जबाबदारी दिली, प्रत्येकाला 1 किंवा 2 लोकसभेची जबाबदारी दिली आणि त्याचा आढावा आम्हाला 15 किंवा 16 ऑगस्टपर्यंत AICC आणि PCCला आपल्याला सपूर्त करायचा, त्या अनुषंगाने आज मी पुण्यात आहे। मी आणि माझ्यासोबत समन्वयक चारुताई टोकस त्या ठिकाणी आहेत। आताच मावळ मतदारसंघातले 3 विधानसभा क्षेत्र त्या ठिकाणी करून आता पुणा लोकसभा ची मीटिंग आपण सुरू करत आहोत आणि विधानसभा वाईज, विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी वाईज आपण आढावा घेत आहोत, एकंदरीत रिपोर्ट घेत आहोत, लोकांचं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मत जाणून घेऊन एक आढावा तयार करून आपण एक अहवाल तयार करून PCCला प्रदेश काँग्रेस कमिटीला देता। पूर्ण 48 जागांचा आढावा घेतला जातोय काँग्रेस? हो, पूर्ण 48 जागांचा आढावा आता आम्ही सुरुवात केली आणि घेतला जातोय आणि आमची तयारी सुरू झाली आहे। कल काँग्रेसच्या बाजूने दिसत आहे, एकच पक्ष आहे जो या महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देऊ शकतो, कारण का बाकी सगळे पक्ष अस्थिर आहेत, काही खरं नाही, इथून तिथे तिथून इथे जाणारे पक्ष आहेत आणि भाजप खूप मोठ्या प्रमाणात हॉर्स ट्रेडिंग किंवा पोचिंग करत आहे। अशा सर्व पार्श्वभूमीत एक काँग्रेसच एक पक्ष आहे जो महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला एक स्थिर सरकार देऊ शकेल, ज्याची महाराष्ट्राचे जे लोक वाट पाहत आहेत। आत्ताचे जे सरकार आहे, शिंदे फडणवीस सरकार, आपण बघू शकतो की ते अस्थिर आहे, ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं नाही आहे, ते 50 खोके किंवा ED ची भीती वापरून, भीती दाखवून ते सरकार निवडून आलं आहे आणि महाराष्ट्राकडे, महाराष्ट्राच्या लोकांकडे, शेतकऱ्यांकडे दुर्लक्षित करणारं हे सरकार आहे। अशा सर्व पार्श्वभूमीत एकच काँग्रेस पक्ष आहे देशभरात आणि महाराष्ट्रात जो एक स्थिर स्टेबल सरकार लोकांना देऊ शकतो। शरद पवारांच्या नाही, अजूनही महाविकास आघाडी ही साबित आहे आणि इलेक्शन देखील महाविकास आघाडी एकत्रच लढेल, एकत्र राहिलो। भाजपचे ऑपोजिशन म्हणून मला असं वाटतं महाराष्ट्राला एक स्थिरता देणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीत इलेक्शन लढले जाते। शरद पवारांच्या सगळ्या खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यामध्ये पोटनिवडणूक होईल असती असं बोललं जात होतं, मात्र आता ती शक्यता पुरता मावळ, आता राष्ट्रवादी पण राहिलीच नाही आहे, त्याचे पण 2 गट झालेत आणि जसं मी म्हणाली तो वरच्या लेवलला वरिष्ठांबरोबर ती चर्चा होऊन तो निर्णय घेतला जाईल आणि 100% जसं मी म्हणाली आज तुम्ही बघितलं तर कल हा काँग्रेसच्या बाजूने आहे आणि जे काही निर्णय होतील ते सर्वेनुसार होतील आणि व्यवस्थितरित्या होतील आणि त्या माध्यमातून आपण एक स्टेबल उमेदवार किंवा सरकार देऊ शकतो। काल खरं तर कुणाल रोहिदास पाटलांनी एक बैठक घेतली बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ, त्यांनी दोन्हीही काँग्रेसने मागणी केली की मतदारसंघ आम्हाला द्या, तर रोहित पवारांनी सोलापूर मागितला होता काँग्रेसकडून तुमच्या याच्यातला, तर काल ती बैठक झाली पुण्यामध्ये। हे बघा, दावे तर सगळेच करणार, सगळ्यांचं लोकशाही आहे आणि काँग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, सगळ्यांचं ऐकून घेणारा पक्ष आहे, पण शेवटी काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष आहे जो जनतेला ऐकतो, लोकांचा ऐकतो आणि म्हणून त्या जनाधार जो जिथे असेल तिथे त्याच माणसाला तिकीट दिलं जाईल। काही वर्षांपूर्वी एक पिक्चर आलं होतं, चोरी चोरी चुपके चुपके, ते अलीकडच्या काळात बघायला, काल मीडियाने ते खूप लोकांना दाखवलं, तुम्ही बघितलं का? नाही नाही, मी नाही बघितलं। भेटीबद्दल ऐकलं का तुम्ही शरद पवारांनी? नाही गुप्त कुठे, ते पेपर तुम्ही सगळ्यांनी आज दिला आहे, पण ते मला असं वाटतं की ते फॅमिली रिलेशन्स आहेत त्यांची आणि
त्यांच्या भेटीबद्दल मला कमेंट करणं हे योग्य होणार नाही, ते तुम्ही त्यांनाच विचारू शकता. आता आता बघा, स्पेक्युलेशन करणं, अनालिसिस करणं, त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण तळागळात जाऊन काम करणं हे महत्त्वाचं आहे. आणि तेच काँग्रेस पक्ष आज आम्ही आजपासून आम्ही ती जी बांधणी आहे ती आजपासून आम्ही सुरू केली आहे. नाही येत आहे थोड्या वेळात, माझं बोलणं झालं त्यांच्याशी, जिंकलो आम्ही. आणि तो सर्वात मोठा धक्का होता भाजपला, त्यांचं सगळी फौज इथे होती तरी कसबा आम्ही जिंकलो. एवढ्या वर्षांनी त्या बीजेपीच्या बॅस्टियनमध्ये काँग्रेस निवडून येणं हे भाजपच्या सर्व नेत्यांच्या ॲक्च्युली तोंडावर चपराक होती, आणि म्हणून ते घाबरले, आणि म्हणून अजूनही बाय इलेक्शन ह्या सीटवर ते डिक्लेअर करत नाही आहेत. कदाचित लोकसभेसोबतच घेतील किंवा लोकसभा पण घेतील का नाही, कारण का कल आज सगळ्या सर्वेमध्ये कल भाजपच्या बाजूने दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पण क्लेम या जागेवरती करत होता, पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली त्यावेळी. तर या दृष्टिकोनातून म्हणजे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची देखील मोठ्या प्रमाणात ताकद आहे असं बोललं जात आहे. नाही, ते तो निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे आणि तो निर्णय व्यवस्थितच होईल, अंडरस्टँडिंग झालेलं पिंपरी चिंचवड आणि ह्याच्यामध्ये, तर त्या पद्धती ती ते इलेक्शन लढलं जाईल. पुणे लोकसभा मतदारसंघावरती दावा केला होता. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.